नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांच्या इग्नाइट अकॅडमीमध्ये सरचे स्वागत आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करताना खूप सारे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येत आहेत आणि त्या प्रश्नांसंदर्भात आज काही प्रश्न जे महत्त्वाचे आहेत, खूप जे प्रश्न वारंवार आले आहेत त्या प्रश्नावरती आज आपण चर्चा करणार आहे. जसं डोमेसाईल कधीचे पाहिजे सर, नसेल तर काय करणार आहे, त्यानंतर टीईटी प्रमाणपत्र नाही आहे सर माझ्याकडे, किंवा आहे तर त्यावर तो नंबर कोणता टाकावा, माझे डॉक्युमेंट्स हरवले, अशा काही प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. चला सुरू करूया. काही नेमकं काय काय प्रश्न तुमचे आहेत आणि त्याचे काय उत्तरे असू शकतात. प्रश्न पहिला तुमचा, सर टीईटी प्रमाणपत्रावर सिरियल नंबर नसेल तर काय टाकावं. बघा, 2014 जे पासआउट झाले, म्हणजे 13 एक्झाम दिली, 14 जे पासआउट झाले, अशा काही विद्यार्थ्यांच्या या समस्या आहेत किंवा इतरही विद्यार्थ्यांचे असू शकतात. त्यांचं म्हणणं आहे की सर टीईटी प्रमाणपत्रावरती आमचा सिरियल नंबर नाही, किंवा सीटीईटी प्रमाणपत्रावरती सिरियल नंबर नाही, मग काय टाकायचा सिरियल नंबर? तर सिरियल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, म्हणजे जो तुमचा रोल नंबर आहे तोच तुमचा सिरियल नंबर सुद्धा तुम्ही टाकू शकता. रोल नंबर त्या ठिकाणी मेन्शन करा मित्रांनो. रोल नंबर दिला तरी चालतो, जर त्या ठिकाणी नंबर नसेल तर. क्लिअर झाली ही गोष्ट? आणि त्या ठिकाणी तारीख जी आहे, बघा त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र वेगळं नाही, एकच आहे. तेच गुणपत्र तिथे प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे, एक प्रमाणपत्र अपलोड केलं तरी चालतं. बर, रिझल्टची तारीख आणि वितरणाची तारीख कोणती टाकावी? जी रिझल्टची तारीख आहे तीच, म्हणजे इश्यू डेट आणि एक्झाम रिझल्ट डेट, रिझल्ट डेट आणि इश्यू डेट दोन्ही एकच असली तरी चालते, काहीच अडचण नाही. जसं या प्रमाणपत्रावरती बघा, या ठिकाणी 1 मे 2014 ही तुमची इश्यू डेट पण आहे आणि रिझल्ट डेट पण आहे, कारण तुमचा रिझल्ट याच तारखेला आहे आणि तुमची एक्झाम कधी झाली होती आता हे निश्चित सांगता येणार नाही या प्रमाणपत्रावरून, म्हणून तुम्ही इथं टाकू शकता आणि इथला रोल नंबर तुम्हाला तिथे टाकता येतो, बाकी काहीच नाही. कारण जर तुमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असेल तर तुम्ही चुकीची माहिती भरत नाही आहात, पण तुम्ही दिलेली माहिती या पद्धतीने भरली आहे असं सांगता येतं आपल्याला. त्यामुळे घाबरून जाऊ नका, रोल नंबरच्या सिरियल नंबरच्या ठिकाणी रोल नंबर टाका आणि इश्यू डेट आणि एक्झाम डेट या ठिकाणी तुम्ही ही डेट टाकू शकता. ओके, प्रश्न दुसरा परत येतो, डोमिसाईल प्रमाणपत्र कोणत्या तारखेचे पाहिजे? बघा, डोमिसाईल प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे तुमच्यासाठी, कारण जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात करतो पण पहिला प्रश्न डोमिसाईलचा आहे की माझं डोमिसाईल, किंवा विचारलं आता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का, डोमिसाईल प्रमाणपत्र आहेत का, येस केल्यानंतर पुढच्या प्रोसेस होत्या. आणि डोमिसाईल प्रमाणपत्र तुम्हाला जर आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल कोणत्याही प्रकारचा, महाराष्ट्रातल्या कोणत्याही आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तुम्हाला, तर महाराष्ट्र रहिवासी तुम्हाला असणं आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही ओपनच्या कॉम्पिटिशन मधून जाता आणि तिथनं तुम्हाला फाईट करावी लागते. मग हे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यकच असेल, आहे म्हणजे आहे. आणि तारीख आहे तुमची काय? 31 मार्च 2023. 31 मार्च 2023 डॉक्युमेंट संदर्भात ही तारीख शेवटची दिली आहे मित्रांनो. आणि त्यांनी जी नियमावली पाठवली त्यामध्ये सुद्धा याच तारखेचा उल्लेख आहे. त्याच्यानंतरचं डोमिसाईल चालेल की नाही या संदर्भात शंका निर्माण होते मित्रांनो, कारण याच्यावरून सुद्धा तुम्हाला बात केलं जाऊ शकतं. म्हणून असा कुठेही उल्लेख नाही त्यानंतरही दिलं तरी चालेल, जर आपल्याला अशी ऑथेंटिक माहिती आली तर आपण मान्य करू शकतो. परंतु आपल्याला जी नियमावली आली त्या नियमावलीमध्ये 31 मार्च 2023 ही तारीख आहे, याच तारखेपर्यंत असणारं डोमिसाईल चालणार आहे. त्याच्यानंतरचं डोमिसाईल तुम्ही ऍड कराल, परंतु काय होऊ शकतं हे जरतरच्या भूमिका आहे, अजूनपर्यंत त्यांच्याकडनं आणखीन काही खुलासा नाहीये. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, काळजीपूर्वक 31 मार्च 2023 हीच तारीख असणार आहे. जर नसेल तर नो करा, ओपन मधून फाईट करा, परंतु तेवढ्या कारणाने या स्पर्धेतून बाद होऊ नका, ही मात्र विनंती आहे. आणि जर काही अपडेट आले 1-2-3 दिवस तुम्हाला असं वाटतं तर थांबून घ्या फॉर्म भरण्यासाठी, आणि जर काही अपडेट आले तर आपण नक्की मात्र यामध्ये शेअर करूया. तिसरा प्रश्न आहे, 10वी व 12वीचे ओरिजिनल हरवले आहे, आता मी डुप्लिकेट काढले, पण डुप्लिकेट वरती इश्यू डेट ही वेगळी आहे, मग आता रिझल्टची तारीख आणि इश्यू डेट किंवा प्रमाणपत्र वितरणाची तारीख काय टाकावी? हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे. तर यावरती तारीख वेगळी आहे, मी डुप्लिकेट प्रमाणपत्र काढले, मग आता मी तारीख कोणती टाकूया? तर लक्षात घ्या मित्रांनो, जर मार्कशीट तुमच्याकडे असेल, मार्कशीट अगोदरची पण असेल तुमची, मार्कशीट वरती तुम्ही पास कधी झालात त्याची तारीख असते, बरोबर? किंवा बोर्ड सर्टिफिकेट वरती तुम्ही पास कधी झालात त्याची तारीख असते, ती तारीख तुम्ही त्या पासिंग डेट मध्ये ती तारीख टाका. मार्कशीट जर तुमच्याकडे झेरॉक्स असेल तरी त्यावरची जी तारीख आहे ती तारीख त्या ठिकाणी उल्लेख करा. आणि नंतर प्रमाणपत्र काढले असेल तर इश्यू डेट नंतरची टाकू शकता, काहीच अडचण नाही. नंतर प्रमाणपत्र आल्याचं समजा 2014-15 पास आउट आहात तुम्ही आणि 19 तुम्ही नवीन प्रमाणपत्र आले तरी काय अडचण नाही. वितरणाची तारीख तुम्ही 19 टाकू शकता, म्हणजे इश्यू डेट 19 टाका, पण पासिंग तारीख 2013 पास आहात तर ती तारीख तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करावी असं मला वाटतंय. ओके, लक्षात आलं?
तारीख कधीची टाकायची, पास ज्या तारखेचं प्रमाणपत्र आपलं सर्टिफिकेट आहे म्हणजे मार्कशीट आहे, त्या मार्कशीटवरची तारीख आणि बोर्ड सर्टिफिकेटवरची इश्यू डेट तुम्ही टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर बीएड प्रमाणपत्र नाही, कॉन्व्हेन्शनल सर्टिफिकेट अपलोड केलं तर चालेल का? बघा, डीएड असो का बीएड असो, बऱ्याच लोकांचं किंवा डिग्रीवाल्यांचं पण असत आहे की सर डिग्री प्रमाणपत्र नाही, पासिंग सर्टिफिकेट आहे, चालेल का? चालतं मित्रांनो, पासिंग सर्टिफिकेट पण अपलोड करू शकता तुम्ही, किंवा तुमची जी डिग्री आहे जी दीक्षांत समारंभाला मिळते तुम्ही, ती डिग्री सुद्धा अपलोड करू शकता. जी पण असेल तुमच्याकडे एक मार्कशीट सोबत, मार्कशीट प्लस काय असणार तुमच्याकडे जे प्रमाणपत्र आहे, ते प्रमाणपत्र एकत्रित करून त्याचा फोटो त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता, त्यावरची तारीख टाकू शकता. दोन्ही ठिकाणी तारीख सेम आली तरी अडचण येत नाही, कारण तुमच्याकडे असणारे कागदपत्र हे ओरिजिनल आहेत. तुमचे कागदपत्र हे कोणत्याही प्रकारचे म्हणजे चुकीचे नाहीये, म्हणून तुम्ही या प्रकारे अपलोड करू शकता. कॉन्व्हेन्शनल सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकता, किंवा पासिंग सर्टिफिकेट असेल तर पासिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता. कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये धोका निर्माण होत नाही. ओके, असे अनेक प्रश्न, अजून बऱ्याचसे प्रश्न आहेत, घेऊयात आपण काही काही प्रश्न. जसे तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत येतील कशा तशा प्रकारे त्यावरती एक व्हिडिओ बनवला जाईल आणि त्याची डिटेल्स माहिती तुम्हाला दिली जाईल. आणि मित्रांनो, मीडियम संदर्भात खूप मोठा संदर्भ म्हणजे गोंधळ निर्माण झालाय, त्यावरती आपण आणखीन डिटेल्स माहिती घेत आहोत आणि एक ओरिजिनल माहिती तुम्हाला देणार आहोत. ओके, दिलेली माहिती कळाली असेल, तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, त्यावरती आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवूया. तोपर्यंत थांबूया, थँक्यू, धन्यवाद.